भाजपच्या पोलखोल रथ तोडफोड प्रकरणी चेंबूरमध्ये आंदोलन केलं जाते. आरोपीला अटक करण्याची भाजप आंदोलकांनी मागणी केली. शिवसेना आमदाराच्या मुलाचा हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप केलाय. या पोलखोल रथयात्रेतून शिवसेनेचा भ्रष्टाचार समोर आणत असल्यानं हल्ला झाल्याचा भाजपनं आरोप केलाय. याला आम्हीही जशास तसं उत्तर देऊ असा इशाराही यावेळेला भाजपनं दिलेला आहे. ही चेंबूरमधल्या भाजपच्या आंदोलनाची दृश्य आहेत. जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा, त्यांना काही सजा तुमच्या कायद्याप्रमाणे जी काही सजा आहे ती होऊ द्या. आणि आमचं जे शांततेत आम्ही जे पोलखोलचा कार्यक्रम करतो आहे त्याला व्यवस्थित आम्हाला परमिशन द्या, त्याला सिक्युरिटी द्या. नाहीतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम आम्ही करणार नाही. पण आमच्या अंगावरती जर कोण आला तर इट का जवाब पत्थर से दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि आज जोपर्यंत इतर आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन इथून उठणार नाही. Oh.